नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 11वा लेसन, ज्याचं नाव आहे प्रकाशाचे परावर्तन. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी एक सेशन झालेला आहे ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की प्रकाशाचं परावर्तन होत असताना कशा प्रकारे इमेज फॉर्म होते. आपण सपाट आरशाविषयी जाणून घेतलं. सपाट आरसा जो आहे त्याच्यामध्ये आभासी प्रतिमा तयार होते, आपण बघितलेलं आहे. ती आभासी प्रतिमा का तयार होते, कारण याच्यासाठी जे रेज असतात ते रिफ्लेक्ट झालेले रेज एकमेकांना छेदावे लागतात, पण ते छेदले जात नाही, त्याच्याविषयी आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे स्फेरिकल मिररचा वापर करून, म्हणजे गोलीय आरशांचा वापर करून विविध प्रकारच्या प्रतिमा आपण कशा मिळतात ते जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपली आरशासमोरची प्रतिमा, आपली जेवढी उंची असते तेवढीच प्रतिमा आपल्याला त्या आरशाभोवती मिळत असते. ती कशी मिळत असते याच्याविषयी सुद्धा आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नियमित आणि अनियमित परावर्तनाविषयी ऑलरेडी आपण आधीच्या सेशन मध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे जर सपाट किंवा गुळगुळीत पृष्ठभाग असेल त्याच्यावरून जर परावर्तन झालं तर ते नियमित परावर्तन असं म्हणतात, कारण समांतर रे जसे आतमध्ये येतात, म्हणजे इन्सिडेंट रे जसे पॉइंट ऑफ इन्सिडन्स वर पडत असतात तसेच ते रिफ्लेक्ट होतात, म्हणजेच ते बाहेर निघतात, समांतर असेच ते बाहेर निघतात. हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे खडबडीत पृष्ठभागावर जर असे रे पडले तर ते मात्र येताना समांतर एकमेकांना असतात, परंतु जाताना ते एकमेकांना समांतर नसतात, कारण हा पृष्ठभाग खडबडीत असतो. म्हणजे अशा प्रकारच्या परावर्तनाला अनियमित परावर्तन असं म्हटलं जातं. आता सपाट आरशामध्ये आपली प्रतिमा कशी मिळते त्याच्याविषयी आपण या सेशन मध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया प्रकाशाचं परावर्तन, सेशन सेकंड. इथे बघा, घरातील आरशासमोर उभे राहिले असता आरशात सुस्पष्ट प्रतिमा दिसते. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रयोग करणं आपल्याला इझी आहे, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये आरसा आहे. त्या आरशाभोवती आपण उभं राहिलं की आपण आपले केस विंचरत असतो कोमच्या साह्याने, म्हणजे आपली सुस्पष्ट प्रतिमा आपल्याला दिसत असते. किंवा आपण मेकअप करत असतो, पावडर लावत असतो, तर अशा वेळेला आपली प्रतिमा सुस्पष्ट दिसायला पाहिजे. ती प्रतिमा आपण आरशासमोर उभं राहिल्यानंतर आपल्याला दिसते. आरशात प्रतिमा कशी तयार होते याच्याविषयी आपण विद्यार्थी मित्रांनो या सेशन मध्ये डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. हे समजण्यासाठी बिंदू स्त्रोताच्या प्रतिमेचा अभ्यास करू. आता पॉइंट सोर्स, बिंदू स्त्रोत म्हणजे काय? रात्रीच्या वेळेला जेव्हा आपण आकाशात पाहतो तेव्हा दूरवर असलेल्या ताऱ्यांपासून आपल्याला एक डॉट दिसतो, लाईटचा डॉट दिसतो, तो म्हणजे बिंदू स्त्रोत झाला. आणि सूर्य जो आहे तो सुद्धा ताराच आहे, पण त्याच्यावर असंख्य बिंदू असतात, म्हणजे असंख्य बिंदू स्त्रोतांपासून मिळणारा प्रकाश आहे. आता आपल्या लक्षात आलेलं असेल की बिंदू स्त्रोत म्हणजे काय, म्हणजे एक सिंगल पॉइंट. तर त्याच्या प्रतिमेचा आपण अभ्यास करणार आहोत. बिंदू स्त्रोतापासून सर्व दिशांनी प्रकाश किरण निघतात, म्हणजे जो बिंदू स्त्रोत आहे, पॉइंट सोर्स आहे, त्याच्यापासून सर्व दिशांना ऑल डायरेक्शन्स मध्ये प्रकाश किरण निघत असतात. त्यापैकी अनेक किरण आरशावर पडतात आणि परावर्तित होऊन डोळ्यांपर्यंत पोहोचतात. म्हणजे बिंदू स्त्रोतापासून अनेक दिशांना प्रकाश किरण निघतात हे आपण बघितलेलं आहे. आणि ही जी अनेक किरण आहेत ते आरशावर पडतात आणि परावर्तित होऊन आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात. कोणतीही गोष्ट दिसण्यासाठी त्याच्यावरून प्रकाश किरण परावर्तित व्हावी लागतात. आता ही डोळ्यापर्यंत आपल्या पोहोचत असतात. परावर्तनामुळे हे किरण आरशामागील ज्या बिंदूंपासून आल्यासारखे भासतात त्या बिंदूंवर बिंदू स्त्रोताची प्रतिमा तयार होते. आता मी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डिटेलमध्ये ह्याची स्टडी पुढल्या स्लाइड मध्ये दिसणार आहे की कशा प्रकारे बिंदू स्त्रोताची प्रतिमा तयार होते. आता आकृती मध्ये दाखवल्याप्रमाणे सपाट आरशावर लंब रूपात पडणारे किरण लंब रूपातच परावर्तित होतात. सपाट आरशावर केव्हाही किरण जर परपेंडिक्युलर पडले तर ते परपेंडिक्युलरलीच मागे फिरत असतात, म्हणजे त्यांचं रिफ्लेक्शन होत असतं. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, सपाट आरसा आहे. सपाट आरशावर आपल्याला आपाती किरण गेलेले दिसत आहेत आणि आपाती किरण परावर्तित किरण परत मागे त्याच दिशेने येताना दिसतात. म्हणजे ज्या वेळेला 90° अँगल या आरशाबरोबर या किरणांचा आहे तेव्हा त्याचं जेव्हा रिफ्लेक्शन आहे ते सुद्धा त्याच मार्गाने होत असतं. म्हणजे आरशावर लंबरूपक पडणारे प्रकाश किरण त्याच मार्गाने मागे येतात हे आपल्याला दिसलेलं आहे. आता ऍक्च्युअली बिंदू स्त्रोताची प्रतिमा कशी तयार होते आणि आपण ती कशी पाहत असतो याच्याविषयी आपण पुढल्या स्लाइड मध्ये जाणून घेणार आहोत. इथे पहा, ह्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे M1 M2 सपाट आरशासमोर O हा बिंदू स्त्रोत आहे. OR1 आणि OR2 हे दोन आपाती किरण परावर्तन नियमानुसार R1S1 आणि R2S2 या मार्गाने परावर्तित होतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला डिटेलमध्ये पुढल्या स्लाइडमध्ये हे जे एक्सप्रेशन दिलेले आहे ते बघणार आहोत आपण. हे परावर्तित किरण मागे वाढवल्यास O1 या बिंदू एकमेकांना छेदतात आणि ई कडून पाहिले असते O1 बिंदूतून आल्यासारखे भासतात. भासतात हा शब्द खूप महत्वाचा आहे, म्हणजे हे व्हर्च्युअल इमेज आहे. आपल्याला असा आभास होतो की
की हे जे प्रकाश किरण आहेत हे O1 पासून आलेले असावेत, पण ऍक्च्युली ते O पासून आलेले असतात आणि त्याची इमेज आपल्याला दिसते. आता O पासून निघणारे इतर किरणही असेच परावर्तित होऊन O1 बिंदू पासून निघाल्यासारखे भासतात, म्हणून बिंदू O1 ही बिंदू O ची प्रतिमा ठरते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे हे वाचून घेतलेलं आहे, याच्या पुढल्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला प्रत्यक्ष सांगणार आहे की कशा प्रकारे इमेज फॉर्म होते. चला तर मग पाहूया बिंदू स्त्रोताची इमेज कशी तयार होते. एक त्याच्यापूर्वी बघूया, परावर्तित किरण प्रत्यक्ष एकमेकांना छेदत नाहीत म्हणून या प्रतिमेला आभासी प्रतिमा म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे पुढे जसं जाणार आहोत तसं स्फेरिकल मिरर, जनरली कॉन्क्यू मिररच्या साह्याने प्रकाश किरण एकमेकांना छेदतात आणि त्याच्यामुळे त्यांची प्रतिमा तयार होते. ती जी प्रतिमा असते ती रिअल अँड इन्व्हर्टेड म्हणजे खरी असते आणि उलटी सुद्धा असते, परंतु इथे सपाट आरशामध्ये प्रकाश किरण एकमेकांना छेदत नाहीत आणि म्हणून तयार झालेली इमेज ही आभासी प्रतिमा आहे असं म्हटलं जातं आणि आपल्याला आभास होतो की O1 या बिंदूपासून ती प्रतिमा तयार झालेली आहे, पण ऍक्च्युली O पासून तयार झालेली प्रतिमा जी आहे ती आभासी असते. आपण रेस पाठी वाढवलेली आहे. प्रतिमेच्या आरशापासूनचे लंबरूप अंतर हे बिंदू स्त्रोताच्या आरशापासूनच्या लंबरूप अंतराएवढे असते, म्हणजे आपण जर सपाट आरशामध्ये आपली प्रतिमा पाहिली, आपण जितक्या मागे जाऊ तितकी प्रतिमा सुद्धा मागे जात असते, म्हणजे इमेज सुद्धा मागे जात असते, म्हणजे आपण जसं जसं जवळ येऊ आरशाच्या तशी तशी त्याची इमेज सुद्धा जवळ येते, म्हणजे लंबरूप आरशापासून जेवढं अंतर असेल बिंदू स्त्रोताचं तेवढंच अंतर लंबरूप अंतर बिंदू स्त्रोताचं आणि प्रतिमेचं असतं. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, M1 M2 हा सपाट आरसा आपल्याला दिसतोय, O ही वस्तू आहे म्हणजे खरी वस्तू O आहे, तिथून त्याची प्रतिमा लंबरूपाने O1 या ठिकाणी पडलेली आहे. आता प्रकाश किरण जेव्हा तिरकस मार्गाने येतील तेव्हा OR1 जो R1 S1 रिफ्लेक्ट झालेला आहे म्हणून रिफ्लेक्ट झालेला आहे, जो रेड याच्यामध्ये दाखवलेला आहे पिंकिश कलरमध्ये आणि निळ्या कलरमध्ये तुम्हाला इन्सिडेंट रे दाखवलेला आहे, आपाती किरण दाखवलेला आहे. OR2 जो आहे तो R2 S2 म्हणून रिफ्लेक्ट झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला डोळा बघा E या ठिकाणी ठेवलेला आहे आणि तिथून आपण जर सरळ पाहिलं तर हे रिफ्लेक्शन जे झालेलं आहे सपाट आरशावर, तिथून जर आपण रेज डॉट 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 लाईनने जर मागे वाढवत गेलो तर O पासून M1 जेवढं अंतर आहे तेवढंच O1 अंतर M1 पासून असेल आणि आपल्याला असा भास होईल की ही जी प्रकाश किरण आलेली आहेत ती बिंदू म्हणजे O या वस्तूपासून न येता O1 पासून आलेल्या आहेत, म्हणजे तीच आपल्याला त्याची प्रतिमा दिसेल जे आपण ऑलरेडी आधी पाहिलेलं आहे. अशा प्रकारे बिंदू स्त्रोताची प्रतिमा आरशामध्ये तयार होत असते, म्हणजे जेवढं अंतर M1 O असेल तेवढंच अंतर M1 O1 असेल, म्हणजे लंबरूप अंतर जेवढं वस्तूचं असेल तेवढंच त्याच्या प्रतिमेचं असतं आणि ही जी प्रतिमा आहे ती आपल्याला भासते म्हणून याला आभासी प्रतिमा म्हणतात. सपाट आरशामध्ये तयार होणारी प्रतिमा विद्यार्थी मित्रांनो आभासी असते, लक्षात ठेवा, कारण अशा प्रकारचा MCQ आपल्याला येऊ शकतो की सपाट आरशामध्ये तयार होणारी प्रतिमा खालीलपैकी कशा प्रकारची असते, मग लक्षात घ्या ती रियल किंवा इन्व्हर्टेड म्हणजे खरी किंवा उलटी अशी नसते तर ती प्रतिमा असते आभासी, म्हणजे याचा आपल्याला भास होत असतो आणि म्हणून त्या प्रतिमेला आपल्या डोळ्यांना हे प्रकाश किरण O1 या बिंदूपासून आलेले आपल्याला भासतात, म्हणजे ही आभासी प्रतिमा आहे. आता पहा आपण बिंदू रूप बघितला, म्हणजे O हा बिंदू घेतला होता, परंतु बिंदू रूप स्त्रोताऐवजी विस्तार स्त्रोत वापरला तर त्या स्त्रोताच्या प्रत्येक बिंदूची प्रतिमा तयार होऊन संपूर्ण स्त्रोताची प्रतिमा तयार होते. याच्यासाठी आपण पुढल्या स्लाइडवर बघणार आहोत, आकृती 11.2 मध्ये क या म्हणजे पुस्तक आपल्या समोर असेल तर पुस्तकामध्ये पेन्सिलची आकृती मला दाखवलेली आहे. इथे बरेचसे बिंदू आहेत, आपण आधीच्या डायग्राम मध्ये फक्त O हा एकच बिंदू पाहिला होता, तर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे M1 M2 आरशासमोर PQ हा विस्तारित स्त्रोत आहे. पी ची प्रतिमा P1 येथे तर Q ची प्रतिमा Q1 येथे तयार होते, कारण इथे या डिस्टन्स मध्ये P आणि Q डिस्टन्स मध्ये असंख्य बिंदू आहेत आणि त्या प्रत्येकाची प्रतिमा आपल्याला बघताना त्या पेन्सिलची प्रतिमा आरशामध्ये दिसते. याचप्रमाणे PQ मधील सर्व बिंदूंच्या प्रतिमा तयार होऊन संपूर्ण विस्तारित स्त्रोताची P1 Q1 अशी प्रतिमा तयार होते. सपाट आरशाची प्रतिमा आकाराने स्त्रोता एवढीच असते. हा पॉइंट विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, कपाटाच्या आरशामध्ये जर आपण लांब उभं राहून आपली प्रतिमा बघितली तर ती प्रतिमा सुद्धा खूप लांब गेलेली असते. जसं जसं आपण जवळ जाऊ तशी तिची उंची आपल्या उंचीप्रमाणे होत जाते आणि कपाटाच्या काचेला आपण चिकटलो की आणि हात लावून बघितलं तर दोघांची उंची सेम आहे, म्हणजेच सपाट आरशातील प्रतिमा आकाराने स्त्रोता एवढीच असते, म्हणजे सोर्स जो आहे तेवढीच त्याची प्रतिमा तयार झालेली असते. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, विस्तारित स्त्रोतामुळे आरशातील प्रतिमेची निर्मिती. जसं आपण बिंदू स्त्रोत बघितला होता त्याप्रमाणे असंख्य बिंदू इथे बघतोय PQ हे, त्याची प्रतिमा आपल्याला P1 Q1 ह्या M1 M2 सपाट आरशामध्ये दिसत आहे. अशा प्रकारे आरशातील प्रतिमेची निर्मिती होत असते.
विद्यार्थी मित्रांनो इथे बघा, पुस्तकाचे पान आरशासमोर धरले तर पानावरील अक्षरे उलटी दिसतात, असे का होते? किंवा इंग्रजी वर्णमालेतील कोणकोणत्या अक्षरांची प्रतिमा मूळ अक्षराप्रमाणे दिसते याचा शोध तुम्ही लावायचा विद्यार्थी मित्रांनो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, आय, आपण कॅपिटल लेटर आय काढलं तर त्याची प्रतिमा सुद्धा आय सारखीच दिसते. आता आपण पहिला जो प्रश्न बघितला त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं आहे की पानावरची अक्षरं उलटी दिसतात, कारण प्रतिमेमध्ये अदला बदल होत असते, त्याला लॅटरल इन्वर्जन असं म्हटलं जातं, आणि म्हणून अम्ब्युलन्स वर नाव उलट काढलेलं असतं जेणेकरून पुढे असलेल्या गाडीच्या मिरर मध्ये दिसताना ते सरळ दिसावं आणि अम्ब्युलन्सला वाट दिली जावी. अशा प्रकारे अक्षरांची अदला बदल आपण जर आरशामध्ये उभं राहिलं आरशाच्या समोर आणि उजवा हात वर केला तर प्रतिमेचा डावा हात वर आलेला दिसतो, किंवा आपण जर डावा हात वर केला तर प्रतिमेचा उजवा हात वर आलेला दिसतो. म्हणजे याचा अर्थ म्हणतात लॅटरल इन्वर्जन, म्हणजेच अदला बदल झालेली आहे, आपली अदला बदल झालेली आपल्याला दिसत असते, आपल्या म्हणजे आपली जी दिशा जी आहे त्यांची अदला बदल झालेली, लॅटरल इन्वर्जन झालेला आपल्याला दिसत आहे. आरशात शब्दाची उलटी प्रतिमा दिसते, शब्दाच्या रेखनावरील प्रत्येक बिंदूची प्रतिमा आरशामागे तेवढ्याच अंतरावर तयार होते, यालाच बाजूची अल्टा पालट म्हणजे लॅटरल इन्वर्जन असं म्हटलं जातं. व्यक्ती सपाट आरशासमोर उभी राहिली की त्या व्यक्तीची प्रतिमा कशी तयार होते, प्रतिमेचे स्वरूप कसे असते. आता प्रतिमेचे स्वरूप तुम्हाला माहिती आहे, ती आभासी प्रतिमा आहे. तुम्हाला सांगितलं आपण जर उजवा हात वर केला तर प्रतिमेचा डाव्या हात वर होतो, आपण जर डावा हात वर केला तर प्रतिमेचा उजवा हात वर होतो, म्हणजे याचा अर्थ अल्टा पालट होत असते, बाजूंची अल्टा पालट झालेली आपल्याला इथे दिसत असते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण प्रतिमा आभासी कशी तयार होते, सपाट आरशामध्ये कशा प्रकारे तयार होते, बिंदू स्त्रोताची प्रतिमा आभासी प्रतिमा आहे ती कशा प्रकारे आभासी प्रतिमा होते त्याच्याविषयी आपण जाणून घेतलं. त्याचप्रमाणे असंख्य बिंदू स्त्रोत जे असतील त्यांची सुद्धा प्रतिमा आपल्याला तशीच दिसते, म्हणजे जेवढी ती पेन्सिल होती तेवढीच त्याची प्रतिमा दिसली. आणि त्याचप्रमाणे बाजूंची अल्टा पालट म्हणजेच लॅटरल इन्वर्जन म्हणजे काय याच्याविषयी सुद्धा आपण या सेशनमध्ये जाणून घेतलं. धन्यवाद.